त्याच्या वर्गातील एकूण 50 मुलांना गुण वाटले. त्याने प्रत्येक विद्यार्थ्यासाठी त्याच्या हजेरी पट क्रमांक एवढे गोळ्या दिले तर त्याने एकूण किती गोळ्या वाटल्या. उदाहरण काय, वर्गातील 50 मुलांना गोळ्या वाटलेल्या आहेत त्याच्याप्रमाणे हजेरी पट क्रमांक तर त्यांनी एकूण किती गोळ्या वाटल्या. तर आता हजेरी पटाप्रमाणे म्हटल्यानंतर समजा एक नंबर आहे, एक नंबरला एक गोळी, दोन नंबरला दोन गोळ्या, तीन नंबरला तीन गोळ्या, चार नंबरला चार गोळ्या, पाच नंबरला पाच गोळ्या, असं 50 नंबर पर्यंत हजेरी पटाप्रमाणे गोळ्या दिल्यानंतर 50 नंबरला 50 गोळ्या. तर मग किती गोळ्या वाटल्या, सुमितने किती गोळ्या वाटल्या, तर त्या हजेरी पट क्रमांक. मग या ठिकाणी आपल्याला एक नंबरला एक गोळी आणि दोन नंबरला दोन गोळ्या आणि तीन नंबरला तीन गोळ्या आणि चार नंबरला चार गोळ्या आणि पाच नंबरला पाच गोळ्या, सहा नंबरला सहा गोळ्या, असं 48 नंबर, 49 नंबर, 50 नंबर त्या पटाक्रमाने केवढ्या गोळ्या देत, असं 50 नंबरला 50 गोळ्या. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला गोळ्यांची संख्या जर काढायची असेल तर हेच अंक उलट्या क्रमांकाने मांडायचे आहे. अगोदर याला एक नंबर द्या, उलट्या क्रमांकाने मांडल्यानंतर या ठिकाणी 50 आणि 49 आणि 48 आणि 47 आणि अपटू प्लस 0 याला दोन क्रमांक द्या. दोन क्रमांक दिल्यानंतर या ठिकाणी या एक आणि दोन यांची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. बेरीज केल्यानंतर आपल्याला जो अंक येईल समजा 50 अधिक 1 या ठिकाणी 51 येईल, 49 अधिक 2 या ठिकाणी 51 येईल, 48 अधिक 3 या ठिकाणी 51 येईल, 47 अधिक 4 या ठिकाणी 51 येईल. अशा प्रकारे आपण या दोन्हीची बेरीज केल्या करत गेल्यानंतर प्रत्येक अंकाची जी बेरीज आहे ती 51 येणार आणि शेवटपर्यंत अशी बेरीज केल्या करत गेल्यानंतर 1 अधिक 50 बरोबर 51 येणार. अशा प्रकारे 51 आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला त्याच्या वर्गातील किती मुलं आहेत, 50 मुलं आहेत. मग 50 मुलं आहेत म्हटल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, हे 51 गुणिले 50 51 गुणिले 50 यांचा गुणाकार करायचा आहे बरोबर. 50 एक 50 आणि 50 5 5 आले 2550 2550 आल्यानंतर आपण या ठिकाणी पाहिलं की समजा याला दोन रो आहेत का, ही एक आणि हे दोन, तर दोन रो असल्यामुळे आपण या दोन्हीची बेरीज केलेली आहे. दोन्हीची बेरीज केलेली असल्यामुळं आपण याला काय करायचं, दोनने भागायचं आहे. दोनने भागल्यानंतर या ठिकाणी बे एक बे दुने 4 आणि उरला 1 बेसाठी 14 खाली उरला 1 आणि बे पंचे 10 हे त्याचं उत्तर आलं. या ठिकाणी
बाराशे पंचाहत्तर उत्तर आलं तर आपल्याला पर्याय दिले चार, त्या चार पर्यायापैकी बाराशे पंचाहत्तर तीन नंबरचा पर्याय आहे हे त्याचं उत्तर आहे.